नमस्कार माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो स्पर्धा परीक्षेतील वारकऱ्यांना महाराष्ट्राच्या धारकऱ्यांना आणि या भारताच्या सुजान नागरिक प्राध्यापक मारुती शेळके संपूर्ण इतिहासाच्या परिपूर्ण व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचं पुनश एकदा सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्या या व्याख्यानमालेचा तिसरा भाग या व्याख्यानमालेतील पहिल्या भागामध्ये आपण काय शिकलो इतिहास म्हणजे काय इतिहासाचे महत्व काय आणि या इतिहासात आहे तरी काय या तीन गोष्टी या 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 शिकलो यानंतर इतिहासाच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण काय शिकलो आपण सुरुवात केली प्राचीन भारताचा इतिहास शिकण्यासाठी यातील पहिला भाग पहिला घटक उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आपण मागच्या भागात शिकलो आणि आज प्राचीन भारताच्या इतिहासाचा दुसरा घटक शिकणार आहोत त्या दुसऱ्या घटकाचं नाव आहे प्राचीन इतिहासाचे तीन कालखंड हे प्राचीन इतिहासाचे तीन कालखंड शिकण्यापूर्वी दोन छोट्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला सांगतो एक मानव भाषा आणि लिपीपूर्वी विचारांची देवाणघेवाण कोणत्या साधनाद्वारे करत असत सा, कशी करत असत तर त्याचं उत्तर आहे चित्रलिपी चित्रलिपीच्या आधारे मानव भाषा आणि लिपीपूर्वी विचारांची देवाणघेवाण करत अस दुसरा प्रश्न आहे चलन निर्मितीपूर्वी मानव व्यवहार कसे करत असत तर त्याचं उत्तर आहे चलन निर्मितीपूर्वी मानव वस्तू विनिमय पद्धतीनं व्यवहार करत अस म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू अशा पद्धतीनं आपला मुख्य घटक सुरू करण्यापूर्वी अजून एक छोटीशी गोष्ट इतिहासाचे तीन साधन असतात त्यांना आपण ऐतिहासिक साधन म्हणतो एक लिखित स्वरूपाचं साधन दोन भौतिक स्वरूपाचं साधन आणि तिसरं मौखिक स्वरूपाचं साधन जे लिहिलेलं आहे त्यांना लिखित स्वरूपाचं साधन जसं की ताम्रपट विविध प्रकारचे साहित्य दुसऱ्या प्रकारचं जे आहे भौतिक साधन उदाहरणार्थ वेरूळ अजिंठा लिहिण्या जे आहे ते भौतिक प्रकारचे साधन आणि एकाकडून दुसऱ्यानं जशा ओव्या असतील लोकगीतं असतील वेगळ्या वेगळ्या कथा असतील या एकाकडून दुसऱ्याकडं हस्तांतरित झाल्या त्यांना म्हणतात मौखिक साधना अशा रीतीनं ऐतिहासिक साधनांचे हे तीन प्रकार अजून एक छोटीशी गोष्ट एखादा अवशेष सापडलंय ते किती वर्षापूर्वीच आहे कोणत्या कालखंडातलं आहे याचं संशोधन करण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली गेली ती पद्धत शोधणाऱ्या व्यक्तीचं नाव एफ डब्ल्यू लिबी आणि त्यांनी जी पद्धत शोधून काढली त्या पद्धतीला म्हणतात लिबी कार्बन चौदा पद्धत बर चला तर आपण आता आजचा आपला मुख्य मुद्दा पाहायला सुरुवात करूया त्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचं एक रहस्य मिळणार आहे त्या आयुष्याचं रहस्य काय तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला ते क्षेत्र किंवा त्या क्षेत्रात किती दिवसानंतर किती काळानंतर यश मिळणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे सुरू करूया प्राचीन भारताचा इतिहास यातील दुसरा घटक प्राचीन इतिहासाचे तीन कालखंड प्राचीन इतिहासाचे तीन कालखंड कोणते आहेत तर त्यामध्ये एक आहे प्रागैतिहासिक कालखंड दुसरा आहे इतिहासपूर्व कालखंड आणि तिसरा आहे ऐतिहासिक कालखंड बरं हे कालखंड कसे पाडले याचा निकष आहे लिपी किंवा भाषा ज्या काळात कसल्याही प्रकारची लिपी नव्हती कसल्याही प्रकारची भाषा नव्हती असा माणसाच्या आयुष्यातला पहिला कालखंड म्हणजेच प्रागैतिहासिक कालखंड याचाच अर्थ ज्या काळातील मानवाचे लिखित स्वरूपातील अवशेष आढळत नाही त्या कालखंडाला प्रागैतिहासिक कालखंड असे म्हणतात हा सर्वात मोठा कालखंड आहे आणि मानवाच्या आयुष्यातला सुरुवातीचा टप्पा आहे ज्या कालखंडामध्ये मानव इतर मानवेतर प्राण्यांप्रमाणे जीवन जगत अस निसर्गामध्ये उपलब्ध होणाऱ्या घटकांचा वापर करून तो जगायचा यामध्ये निसर्गामध्ये सहजासहजी उपलब्ध होणारा घटक म्हणजे दगड या दगडाला आपण पाषाण म्हणतो याच पाषाणाला अश्म असे म्हणतो आणि म्हणून या प्रागैतिहासिक कालखंडाचा सुरुवातीचा जो भाग आहे त्याला म्हणतात अश्मयुग म्हणजेच पाषाणयुग अर्थातच प्राचीन इतिहासाचे तीन कालखंड त्यातला पहिला प्रागैतिहासिक कालखंड आणि या प्रागैतिहासिक कालखंडाचे पुन्हा तीन उपकालखंड पडतात पुन्हा तीन टप्पे पडतात पुन्हा तीन भाग पडतात ते कोणते तर त्यातला हा पहिला अश्मयुग त्यानंतर दुसरा आहे युग आणि तिसरा आहे धातुयुग मग यातला आपण पहिला समजून घेऊया तो म्हणजे अश्मयुग मानव सुरुवातीच्या काळामध्ये दगडाचा प्रामुख्याने वापर करायचा म्हणून त्याला अश्मयुग असं म्हटलं गेलं या अश्मयुगाचे पुन्हा तीन उपभाग पडतात पुन्हा तीन उपघटक पडतात पहिलं अश्मयुग आहे पुराश्मयुग किंवा पुराणाश्मयुग त्यालाच म्हणतात जुने अश्मयुग जुने अश्मयुग बर या जुने अश्मयुगाचं काय वैशिष्ट्य आहे पहिलं मानवाचं जगण्याचं साधन असायचं ते म्हणजे शिकार दुसरं मानव गुहेमध्ये राहायचं विचारांच्या देवाणघेवाणीसाठी चित्रलिपीचा वापर करायचं अग्नीचा वापर करायचं त्याचबरोबर या मानवाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य या मानवाने त्या काळात शोधलेलं पहिलं दगडी शस्त्र म्हणजे हात हे झाले पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की या मानवाचे अवशेष आपल्या भारतामध्ये सापडले इसवी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये तत्कालीन ब्रिटिश भूतत्व विद्वान त्याचं नाव आहे रॉबर्ट ब्रुसफोर्ड यानं सर्वप्रथम मद्रासमधील पल्लवरम या ठिकाणी भारतात पुराश्मयुगीन अवशेष शोधले यानंतर मध्य प्रदेश राज्यामध्ये नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये भीमबेटका बेटका या ठिकाणी सुद्धा पुराश्मयुगीन अवशेष सापडले त्याला तर संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली तिथं ज्या गुहा आढळल्या त्या आदमगड स्वरूपातील गुहा आहेत अशा रीतीनं भारतामध्ये दोन प्रमुख ठिकाणी पुराश्मयुगीन अवशेष सापडले बर यानंतर दुसरा जो कालखंड आहे तो आहे मध्याश्मयुग हा पुराश्मयुग कालखंड आहे त्याचा कालखंड जर सांगायचा म्हटलं तर सुमारे इसवी सन पूर्व तीन लाख ते आठ हजार आणि यानंतर जो दुसरा अश्मयुगाचा भाग आहे त्याला म्हणतात मध्याश्मयुग याचा कालखंड इसवीसन पूर्व आठ हजार ते इसवी सन पूर्व चार हजार याला मध्याश्मयुग का म्हणतात कारण प्राचीन आणि नवीन प्राचीन आणि नवाश्मयुग यांच्या दरम्यानचा म्हणजे पुराश्मयुग आणि नवाश्मयुग यांच्या दरम्यानचा अश्मयुग म्हणजे मध्याश्मयुग बर या युगाचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सूक्ष्म सूक्ष्माश्रय किंवा लघु आश्रय आता हा काय प्रकारे सूक्ष्मासरे किंवा लघु आसरे तर काय झालं प्राचीन पुराश्मयुगीन अवशेष पुराश्मयुगाच्या मध्ये शेवटी शेवटी हवामानात बदल झाला आणि महाकाय आकाराचे प्राणी संपुष्टात आले आणि आता बदललेल्या हवामानामुळं लहान आकाराचे आणि अत्यंत वेगवान प्राणी जन्माला आले या प्राण्यांची शिकार जर करायची असेल तर वेगाने कार्यरत असणारे शस्त्र तयार केले पाहिजे आणि म्हणून छोट्या छोट्या आकाराचे वेगाने हालचाल करू शकतील असे शस्त्र तयार केले म्हणून त्यांना सूक्ष्माश्रय किंवा आश्रय असं म्हणतात या मध्याश्मयुगाचं अजून एक वैशिष्ट्य या युगाच्या शेवटी शेवटी मानवानं चाकाचा आणि शेतीचा शोध लावला आणि त्याचे परिणाम जे युगामध्ये दिसून आले एक गोष्ट की शेतीच्या शोधामध्ये स्त्रियांचा वाटा हा मोलाचा आहे मोठा आहे झालं मध्यश्मयुग संपलं आता पाहायचं आपल्याला नवाश्मयुग या नवाश्मयुगाचा कालखंड आहे इसवी सन पूर्व चार हजार ते इसवी सन पूर्व एक हजार बर या नवाश्मयुगामध्ये पहिली गोष्ट की या नवाश्मयुगाला नवाश्म क्रांती असंही म्हणतात का कारण मगाशी मध्यश्मयुगाच्या शेवटी ज्या शेतीचा आणि चाकाचा शोध लावला त्यामुळं मानवाच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती दिसून आली ती नवाश्मयुगामध्ये म्हणून नवाश्मयुगाला नवाश्म क्रांती असं म्हणतात शेतीच्या शोधामुळे मानवाचं जीवन स्थिर झालं आणि चाकाच्या शोधामुळे मानवाचं जीवन गतिमान झालं याच काळात या नवाश्मयुगामध्येच माणसानं पशुपालन करायला सुरुवात केली आणि मग मानवाने पाळलेला पहिला प्राणी हा कुत्रा मानला जातो त्याचबरोबर मानवाने याच काळामध्ये घर बांधणी सुद्धा सुरू केली घर बांधणीचं कौशल्य त्याच काळामध्ये त्यानं आत्मसात केलं आणि याच काळामध्ये मानवानं एक धातू शोधून काढला तो धातू म्हणजे तांबे आणि म्हणूनच एक कालखंड असा होऊन गेला की ज्या काळामध्ये मानवानं दगड आणि तांबे यांचा एकत्र वापर केला त्या एकत्र वापराच्या कालखंडाला युग असे म्हणतात म्हणजेच प्रागैतिहासिक कालखंडाचा प्रागैतिहासिक कालखंडाचा पहिला भाग पहिला अश्मयुग या अश्मयुगानंतर दुसरा भाग असणारे तो म्हणजे ताम्रपाषाणयुग त्याला स्थित्यंतराचं युग असंही म्हणतात मग ताम्रपाषाण युग म्हणजे काय तांबे आणि पाषाण यांचा संयुक्त वापर ज्या कालखंडामध्ये झाला ते युग या ताम्रपाषाण युगाचा कालखंड आहे सुमारे सन पूर्व बावीसशे ते सन पूर्व एक हजार असा खर तर मानवाने तांब्यापूर्वी सोने या धातूचा शोध लावला म्हणून मानवाला सापडलेला पहिला धातू आहे सोने मात्र सोन्याच्या वापराचं तंत्रज्ञान त्या काळामध्ये डेव्हलप झालेलं नसल्या कारणानं माणसानं सोन्यानंतर शोधलेला तांबे हा धातू प्रामुख्याने वापरला म्हणून तांबे या धातूलाच प्रसिद्धी मिळाली आणि म्हणून तांब्र पाषाण हे एक युग सुरू झालं आणि मग या तांब्र पाषाण युगाच्या नंतर प्रागैतिहासिक कालखंडाचं तिसरं युग सुरू झालं ते तिसरं युग म्हणजे धातुयुग धातुयुग आणि मग या युगामध्ये पहिलं अर्थातच असणारे ताम्रयुग तांब्याचं युग त्या ताम्रयुगानंतर दुसरं युग झालं कासयुग किंवा त्यालाच म्हणतात युग आणि त्यानंतर तिसरं युग झालं ते म्हणजे लोहयुग लोखंडाचं युग हे लोहयुग चालू असताना अजून एक छोटीशी संस्कृती आपल्या भारताच्या इतिहासामध्ये होऊन गेली तिला म्हणतात महापाषाण युग अर्थात मेगालेथिक महापाषाण युग असं का नाव पडलं तर माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीपितर्थ त्याच्या अंत्यसंस्काराच्या जागी मोठमोठे दगड विशिष्ट पद्धतीनं ठेवण्याची त्यावेळे रीत होती आणि म्हणून त्या कालखंडाला महापाषाण युग असे म्हणतात अशा रीतीनं प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जे तीन कालखंड आहेत त्यातला आपला पहिला संपला प्रागैतिहासिक कालखंड ज्या काळात कसल्याही प्रकारची लिपी आणि भाषा नव्हती असा यानंतरचा दुसरा जो कालखंड आहे त्याचं नाव आहे इतिहासपूर्व कालखंड या इतिहासपूर्व कालखंडामध्ये मानव प्रागैतिहासिक पेक्षा विकसित झालेला आहे त्याच्याकडे आता भाषा आहे लिपी आहे त्याने काहीतरी लिहून ठेवलंय मात्र आत्ताच्या माणसाला ती वाचता येणार त्याचा अर्थ लावता येणार आणि म्हणून असा रहस्यमय आणि गूढ लिपीचा कालखंड म्हणजे इतिहासपूर्व कालखंड याचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर हडप्पा म्हणजे संस्कृती ही इतिहासपूर्व कालखंडाचंच एक महत्वाचं उदाहरण या इतिहासपूर्व कालखंडानंतर आपल्या प्राचीन भारताच्या इतिहासाचा शेवटचा कालखंड म्हणजे ऐतिहासिक कालखंड ज्या काळात मानवानं अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा तंत्रज्ञान डेव्हलप केलं होतं मानव आता सुसंस्कृतपणे जगू लागला होता त्याच्याकडे अर्थपूर्ण लिपी होती भाषा होती आजच्या माणसाला ती वाचता येते तिचा अर्थ लावता येतोय अशी अर्थपूर्ण लिपी आणि भाषा असणारा कालखंड म्हणजे ऐतिहासिक कालखंड आणि त्याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर वैदिक संस्कृती असा हा आपला प्राचीन भारताच्या इतिहासातला आजचा हा तीस दुसरा घटक आपण पाहिला तो म्हणजे प्राचीन इतिहासाचे तीन कालखंड मित्र हो एक गोष्ट तुम्हाला आवर्जून इथं सांगायची की आपल्या प्रत्येक तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असले तर एक प्रश्न आपल्या अनेकांसमोर असतो तो म्हणजे मी कधी यशस्वी होणार मला यश कधी मिळणार मला माझं ध्येय कधी साकारता येणार तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणामधून मिळा काय झालं एक प्रवास एक व्यक्ती त्याला कुठल्याशा अंजान अनोळखी अशा गावामध्ये जायचं होतं खेडेगावामध्ये त्या खेडेगावामध्ये अगदी बस सुद्धा जायची नाही अशा गावात मग त्याने काही किलोमीटर बसने प्रवास केला आणि आता त्याला तिथून पायी प्रवास करायचा होता पायी प्रवास करत असताना पुढचं गाव किती अंतरावर आहे रस्ता कसा आहे याची कसलीही माहिती नसणारा हा प्रवासी त्या गावाच्या दिशेने निघालाय रस्त्याने माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय की कि गाव किती अंतरावर आहे किती वेळ जाण्याला लागेल त्याच रस्त्यानं एक वडारी माणूस काहीतरी खोदकाम करत असताना त्याला दिसला म्हणून तो रस्त्यावर थांबला आणि त्या वडारी माणसाला विचारतोय अहो काका अहो काका अमका अमक पुढचं गाव त्या गावात मला जायचंय त्या गावात जायला मला किती वेळ लागेल हा प्रश्न त्या वडारी काकांनी ऐकल्यानंतर काम करता करताच त्यांनी मोठ्याने सांगितलं चालता हो या प्रवाशी माणसाला धक्का बसला मी एवढा प्रेमाने त्यांना हाक मारतोय काका म्हणतोय आणि विचारतोय मला पुढच्या गावात जायला किती वेळ लागल आणि हा धडधडीत चालता हो म्हणतोय किती उद्दट माणूस या प्रवाशाला वाटलं की या काकाने काहीतरी चुकीचं ऐकलेलं असावं आणि म्हणून या प्रवाशाने पुन्हा त्या वडारी काकांना पुन्हा प्रश्न विचारला अहो काका मी या भागातला अनोळखे मला पुढचं गाव किती अंतरावर हे माहिती नाही रस्ता कसा आहे हे माहिती नाही म्हणून तुम्ही मला सांगा की मी गावा त्या गावात जाण्यासाठी मला वेळ किती लागेल त्यावेळेस त्या वडारी माणसानं पुन्हा एकदा सांगितलं चालतं हो म्हणतोय ना तेव्हा तो प्रवाशी घाबरला अरे हा माणूस काहीतरी विचित्र आहे याच्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो आणि आपण चालतायला निघू आणि मग चालायला निघालाय एक दहावीस पावलं पुढं गेल्यानंतर त्या वडारी काकाने आपल्या हातातला टिकाव खाली ठेवला आणि धावत धावत दहा पावलं रस्त्यावर आले आणि रस्त्यावर आल्यानंतर त्या प्रवाशाला सांगतात की तुम्ही या वेगाने जर गेले तर तुम्ही एक तासामध्ये त्या गावात पोहोचू शकता या वेगाने गेले तर अगदी तसंच तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल स्पर्धा परीक्षेमध्ये असो एखाद्या व्यवसाय क्षेत्रामध्ये असो कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं ध्येय किती दिवसात किती वर्षात प्राप्त करू शकता तर त्याचं उत्तर आहे त्या ध्येयाप्रत जाण्यासाठीचा सा तुमचा वेग त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी तुमची एकाग्रता तुमचं कष्ट हेच ते का तुमचा कालखंड सरू शकतात आणि तुम्हाला प्रश्नाचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात की मी केव्हा यशस्वी होईल मला माझं ध्येय केव्हा प्राप्त होईल आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा कि जीतने वाले कोई काम अलग नाही करते तर वाले वही काम अलग ढंग से करते है अशा रीतीनं आजच्या आपल्या संपूर्ण इतिहासाच्या परिपूर्ण व्याख्यानमालेतील तिसरा भाग ज्या तिसऱ्या भागामध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास आणि या प्राचीन भारताच्या इतिहासातला दुसरा घटक पाहिला तो म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाचे तीन कालखंड उद्याच्या पुढच्या चौथ्या भागामध्ये याच प्राचीन भारताच्या इतिहासाचा तिसरा घटक भारतीय संस्कृती पाहूया तोपर्यंत इथंच थांबूया धन्यवाद